रूल्स जे आहेत वेगवेगळ्या एग्जांपलला काय करतो आता अप्लाई करतो की ज्यामध्ये आपण पहिले एग्जांपल ऍट अ टाइम इथे मल्टीप्लिकेशन आणि डिवायडेशन यासाठी ते एग्जांपल घेतलं तर त्यानंतर पुढचं जे डिवाइड आपण घेतलं सेकंड एग्जांपल की ज्यामध्ये आपण लॉगॅरिथमिक जो फोर्थ रूल आहे थ्री ऑफ स्क्वेअर रूट आणि त्यासाठी तो सॉल्व करण्यासाठी आपण हे नेक्स्ट एग्जांपल घेतोय की ज्यामध्ये थ्री स्क्वेअर रूट ऑफ 599.4 आणि प्लस पुढे 9.4903 असेल की ज्यामध्ये फायनली आंसर आपल्याला बघायचे म्हणून इक्वल टू एंटी लॉग ऑफ इधर 3 आहे 1/3 म्हणजे आपला रूल आहे यन स्क्वेअर रूट ऑफ यम म्हणजे 1/यन मल्टीप्लाय बाय लॉग ऑफ यम असा आपला हा रूल अप्लाय करायचा आहे तर एंटी लॉग ऑफ इथे 3 म्हणून 1/3 लॉग ऑफ 599.4 प्लस चिन्हाखाली इथे प्लस आणि परत 9.4903 9.4903 त्यानंतर इथे एंटी लॉग ऍज इट इज येईल 1/3 जसाच्या तसाच येईल याच्यावरती आपण कुठेही लॉग अप्लाय केलेला नाही मल्टीप्लाय बाय आता इथे 1 2 3 थ्री तीन अंकी संख्या आहे म्हणजे 3 - 1 म्हणजे कॅरेक्टरिस्टिकली 2 आणि बघताना लॉग 59 चा 9 आणि 4 मध्ये आपण लॉग बघतो की जो लॉग आपल्याला मिळतोय 7 7 7 7 इथं फक्त वेळेच्या अभावी आपण काय केलेलं आहे डायरेक्टच मी तुम्हाला इथे लॉगचे वेळ सांगितलेले आहेत जर प्रत्येकाला क्लासमध्ये नंतर आपल्याला पूर्णपणे त्याचा लॉग कसा बघायचा लॉग बुकचा पूर्णपणे बुक समोर ठेवून हे सांगितलं जाईल की ज्यामध्ये तुम्हाला परत प्लस चिन्हाखाली जसंच्या तसेच प्लस साईन आणि ही व्हॅल्यू 9.4903 ऍज इट इज नेक्स्ट अँटी लॉग ऑफ ऍज इट इज ब्रॅकेट इथे 3 न काय केलं या सर्वच्या सर्व व्हॅल्यूला डिवाइड केला डिवायडेशन नंतर 0.9259 हा आपल्याला व्हॅल्यू मिळाली प्लस ही टर्म जी आहे ती जशीच्या तशीच आपण घेतोय नेक्स्ट इतर अँटीलॉग बघताना फक्त एवढ्याच टर्मचा आपण काय करतोय अँटीलॉग बघतोय कारण अप्लाय करताना लॉगॅरिथमिक रूल्स आपण फक्त एवढ्या आणि एवढ्या पुरताच आपण काय केलेला होता वापर केलेला आहे आणि त्याही शिवाय सुरुवातीला आपण लॉगॅरिथम आपण स्टार्ट करताना सांगितलंय की लॉग हा कशासाठी वापरतोय तर मल्टिप्लिकेशन डिवायडेशन स्क्वेअर स्क्वेअर रूट साठी वापरतोय पण बेरीज आणि वजाबाकी ह्या क्रिया आपल्याला काय करायचे आपल्या तोंडी आपण आपल्या पद्धतीने ज्या असणार आहेत त्या वेगळी करतोय की ज्यामध्ये ऍडिशन आहे त्यामुळे ऍडिशनची टर्म जशीच्या तशी शेवटपर्यंत ठेवलेली होती त्यावरती कोणताही लॉग अप्लाय केलेला नव्हता आणि नंतर ह्या दोन्हीच ऍडिशन करून इथे तुम्हाला लॉग करण्यासाठी सांगितलं की अँटी लॉग एवढ्याच असणाऱ्या व्हॅल्यूज आपण अँटी लॉग घेतला .91 चा .92 चा 5.9 मध्ये येतो 84.31 इथे डेसिमल पॉइंट पूर्वी अंक 0 0 मध्ये 1 मिळवला एका घरानंतर डेसिमल पॉइंट आणि परत ह्या दोन्हीची काय केली आपण बेरीज केली आणि फायनल आन्सर इथे येतं 70.9213 या अशा पद्धतीनं आपण वेगवेगळी एक्झाम्पल्स लॉगॅरिथमिक रूल्स वापरून सॉल्व्ह करू शकतो फक्त एक डेमो म्हणून काय केलेले दोन एक्झाम्पल्स वेगळ्या वेगळ्या मल्टिप्लिकेशनची किंवा स्क्वेअर रूटची दिलेली आहे याच्याही पेक्षा जास्त एक्झाम्पल्स आपण या लॉगॅरिथमिक रूलचा वापर करून आणखी एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू शकतो.